कवितेच्या जगात साहित्य समूह नाती जपूया आपुलकीची। रामनवमी व हनुमान जयंती निमित्त कवितेच्या जगात साहित्य समूह आयोजित काव्य वाचन स्पर्धा। व्हिडिओला लाईक करा, कमेंट्स करा आणि प्रेम कवी सागर चॅनल सबस्क्राइब करा। कवितेच्या जगात साहित्य समूह आयोजित काव्य वाचन स्पर्धेसाठी मी लीना विनायक पाध्ये इयत्ता 12 आपल्यापुढे पावसाळा ही कविता सादर करीत आहे। पावसाळा। दुष्काळामध्ये साऱ्यांच्या मनी भीतीचे सावट, मेघ दाटूनी करती साऱ्याची काया पालट, आनंदाचे भाव माझ्या मनामध्ये उसळले जेव्हा थेंब पावसाचे मातीमध्ये मिसळले, औचित बागेमध्ये फुले कुमळले, वर्षाधारांनी त्या नाता हलके चहारले, सुगंधित असूनही परिमल विसरले जेव्हा थेंब पावसाचे मातीमध्ये मिसळले, सृष्टीने जणू हिरवा शालू पांघरला नवा, जो जो पाही तो तो म्हणे वा किती सुंदर हा देखावा, अकल्पित अनुभव साऱ्यांनी अनुभवले जेव्हा थेंब पावसाचे मातीमध्ये मिसळले, पावसामुळे सारा निसर्ग झाला हिरवागार, शेतकऱ्यांसह पशुपक्षीही आनंदले फार, वर्षाधारांनी सारे दृश्य तेव्हाच बदलले जेव्हा थेंब पावसाचे मातीमध्ये मिसळले, जेव्हा थेंब पावसाचे मातीमध्ये मिसळले। धन्यवाद।